कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली असताना इकडे बेळगाव जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना शनिवारी समोर आली आहे. हुक्केरी तालुक्यातील बोरगळ गावात रात्री 3 मुली व मुलग्यासह पित्याने आपल्या 4 मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केली. वडील गोपाळ दुंडा पहादीमणी वय 46 यांनी सौम्या वय 19, श्वेता वय 16, साक्षी वय 11, सृजन वय 8 या मुलामुलींना विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी कोरोना महामारीत काळ्या बुरशीमुळे मरण पावली होती. बापाने 4 मुलांसह आत्महत्या केल्याचे उघड झाले. गोपाळ हादीमणी हे माजी सैनिक होते. त्यांच्या पत्नीचे माहेर कणगले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर बोरगळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गोपाळची पत्नी जया यांचा 6 जुलै रोजी कोरोनाच्या काळ्या बुरशीमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान घरी अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील 5 जणांनी एकाच वेळी आपले जीवन संपवले त्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या मोठ्या घटनेमुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, हुक्केरी.